चला आपण बघूया तिकडे एका साईडला. विशाल आगरे नावाचा मराठा माणूस तुम्हाला बघायला मिळते. पीव्हीटी मध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पारितोषिक घेतलं होतं. बॅकफुटला गेलाय, टॅप केलाय, सुंदर क्षेत्राचे स्थळ बघायला मिळते. आता थोडस बदल केला बॅटिंग मध्ये. अफजल आणि कोण आहे? लल्ला. लल्ला प्रमोट केलाय. पुन्हा विशाल आगरे स्ट्रेट ड्राईव्ह आणि चेंडू जातो सीमा पलीकडे. चार धावा, खडखडीत चौकार तुम्हाला बघायला मिळते. जर आपण विचार केला फडका धावसंख्या लागली चार, आठवा संघ आपल्याला एकत्र बघायला मिळेल. पीव्हीटीचा विजेता संघ आपण बघतोय तो म्हणजे निश्चितच पॅराडाईज. एक अतिशय सुंदर मॅच. क्या मॅच हुआ था, बहुत बढिया मॅच. ओ बढ़िया फील्डिंग. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू. यष्टी रक्षकाला पुढे बोलला विशाल आगरे. ओ इथे बाकी लेगस्टंपच्या बाहेर जातोय. पंच व्हाईटचा इशारा करतो. पाच धावा. ड्राईव्ह बघायला मिळतोय हातामध्ये. त्याच दरम्यान इथे बघायला मिळतोय थोडासा लेट थ्रो आला. धावसंख्या एकनी वाढते. काय क्लास अंपायरिंग केलं, उच्च स्तरीय अंपायरिंग ज्याला म्हटलं जाते ना ती अंपायरिंग तुम्हाला बघायला मिळते. धीरज मोरे काय अंपायरिंग. दहिसरच्या देखील प्रत्येक लोकांनी भरभरून कौतुक केलं. ड्राईव्ह बघायला मिळतोय. इथं सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय. षटकातला शेवटचा चेंडू आहे. पाच धावा या फलकावर लागल्यात. सहा. पुन्हा एकदा लल्ला हलक्या हाताने कट केलाय. एक धाव बघायला मिळते. एकंदर विचार केला सात धाव फलकावर लागल्या जातात. प्रथम फलंद करत असतात टायटन. नाणेफेक जिंकला तर क्षेत्रक्षण स्वीकारलं. आठवा संघ आपल्याला आजच्या दिवसात बघायला मिळणार आहे. आपण सकाळच्या सत्र म्हणजे माफ करा रात्रीच्या प्रहारात पाहिलाय ते म्हणजे सुरुवातीला बघितलं आपण बिरवाडी, नंतर DNCC, नंतर तिसरा संघ पाहिला तो पोहोचत नवली आणि आता याच्या चौथा संघ बघायला मिळेल. कालच्या दिवसात 19,000 म्हणजे 19,000 लोकांनी मॅच बघितलाय. आजच्या दिवसात 12,000 वर. आणि तिकडे किती लोकांनी पाहिले पाच दिवसात पीव्हीटी. लास्टच्या दिवशी पीव्हीटीला 30,000 लोकांनी मॅच बघितली. चला इथे बघूया गोलंदाज तुम्हाला बघतो. रेहान नावाचा गोलंदाज तुम्हाला पाहिलं. या स्पर्धेच्या अगोदर सरपंच चषकमध्ये मॅन ऑफ द सिरीज ठरला होता हा गोलंदाज. इथे फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहिली होती. ओ बॅट टेज घेऊन जातोय. जोरदार अपील केलं जातंय आणि मोठी निक लागते इकडे, मोठी कट लागते आणि बिहाइंड म्हटलं की यष्टी आपण पहिला विकेट टमूत परततोय. लल्ला लल्ला लोरी दूध की कटोरी मी म्हटलं होतं पीव्हीटी चषकमध्ये. दूध मी बताशा जीवन करे तमाशा. ते कशासाठी की बताशा तुम्ही ठेवला दूध खेचून घेतो. माणूस जसजसं वाढतो तसं वयाने. आता अल्ताफ नावाचं खेळाडू बघायला मिळतोय. ह्याच्याकडे क्लास आहे, ह्याच्याकडे फलंदाजी करण्याची टेक्निक आहे. चांगला फलंदाजी म्हणून तरी केलाय. आपण पीव्हीटी चषकमध्ये पाहिलंय जेव्हा गरज पडली तेव्हा धावा देखील या अल्ताफने काढल्यात. अल्ताफ त्याला पॅराडाईज थोडीशी घाई करा. फलंदाज येण्याच्या अगोदर तुम्ही विचार विनय करा. आणि एक नियम असायलाच पाहिजे कमीत कमी पावणे ते 3-4 मॅच संपला पाहिजे तर ती बॉक्स क्रिकेट की नाईट मॅच असं म्हणता येईल. नाहीतर मग रात्रभर करा 5:30 वाजवा. आणि बऱ्याचशा टुर्नामेंट तशाच झाल्यात. म्हणजे ही एकमेव टुर्नामेंट जी काल 3 संपलाय. पुन्हा रेहान
डावखुरा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो, अफलातून टॅलेंट खूप गुणवत्ता असलेला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय, आफताब नावाचा खेळाडू। भैयापाडा म्हटलं की खरोखर त्या चार झाडांच्या आत प्रॅक्टिस करायची, निलगिरीचे झाडं एका बाजूला बिल्डिंग आणि प्रॅक्टिस करता करता चांगले क्रिकेटर म्हणून या बोईसर भागात त्यांनी नाव कमवलं आहे। पुन्हा आफताब ड्राईव्ह केला आहे, सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते, स्ट्रेट ड्राईव्ह होता पण अफलातून क्षेत्ररक्षण रेहान याच्याकडे तुम्हाला बघायला मिळते। निर्धाव चेंडू हाताळला जातोय, अजूनपर्यंत विचार केला फरक धावसंख्या आहे ती 7। पुन्हा एकदा आपला शेकातला पुढचा चेंडू बॅकफुटला गेला, क्लास कट बघायला मिळतो, चेंडू जातो सीमापलीकडे, 4 धावा, शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, खूप शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, पुरेपूर फायदा उचलला। एक तर तुम्ही लेफ्ट आर्म चायनामॅन टाकता कधी कधी, आणि हा चायनामॅन चेंडू टाकला पण तो शॉर्ट पिच पडला आणि चेंडू जातो सीमापलीकडे, 4 धावा। उद्या अगवन सी संघासाठी दुसऱ्या राऊंडला खूप प्रेक्षक बघायला मिळतील। धावसंख्या झालाय ती, टायटन्स का स्कोर है 11। 3 चेंडू झालेत भाऊ, आवाज गेला परत आता। काय क्लास फटका बघायला मिळतो, चेंडू जातो सीमापलीकडे, 4 धावा। मी बोललो ना आफताब को एक क्लास आहे, कारण ह्या खेळाडूंचं आम्ही सातत्यपूर्ण समालोचन केलं, बऱ्याच वेळा त्यांच्याविषयी मॅच बघितल्यात आणि जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा हा फलंदाज खूप चांगला पे फलंदाज करते। टायटन्स संघ गेल्या वर्षी 3 टुर्नामेंट जिंकण्याचा पराक्रम केलाय पण आता फॉर्म नव्हता, आपण एखाद्या जर तुम्ही विचार केला तर इथे बाकी त्यांचा फॉर्म आला तो म्हणजे पीव्हीटी चषकामध्ये एसएससी सालवड काय मॅच झाली होती, अफलातून मॅच। हा पास उदारेहान, आहा शफल होने दिया, गेंद को बराबर यॉर्क किया और विकेट का पतन। पंद्रह धावा, 2 घड़ी बाद, चला बैट्समैन पटवा, कैरी ऑन। दीपक यादव नावाचा फलंदाज जातो, अष्टपैलू खेळाडू म्हणून तो काम करतोय। या जोडीवर खूप काही निर्बंध आहे, या दोघांना थांबावं लागेल, धावा कराव्या लागतील, आस्किंग रेट वाढावं लागेल, तेव्हा कुठे तुम्ही 35 ते 40 धावा करू शकतायत। नवीन काढला कोणतरी, यश म्हणून काढला कोण, त्यांनी काढला का हप्त्याचा एखाद्या आपल्या शेटला कसं पुढे आणावं ह्याचं जिवंत उत्तम उदाहरण नवीन कडून बघायला मिळते। बघा कशा पण केबल चांगली गुंडाऊन ठेवतो, कुठे ब्रेकअप झाली नाही पाहिजे, मोठे ऑर्डर मिळेल की जास्त पैसे मी घेणार, शेटला पैसे कमी देणार असे आमचे नवीन त्याचे बघायला मिळतात।
चला घाई करा प्लीज। मला हेच कळत नाही की एवढा वेळ असतो नंतर का क्षेत्र चेक करतात। जबीर ओ हो, काय गोलंदाजी बघायला मिळते आणि इथे यष्टीचित ऍक्च्युली हा धावबाद आहे। यष्टीचित नंतर हातातून चेंडू सुटल्यानंतर तो लागला की ओव्हरमध्ये धावबाद आहे, इकडचा नियम माहिती नसेल, पण निश्चितच मोठा गडी चमूत पडतोय। आता बाकी पूर्ण जबाबदारी अफजल अभी फसी हुई ना या को किनारे लाने का काम अफजल आपको ही करना है। बाबू इनके पास भी काबिलियत है, ग्रामीण से अच्छा क्रिकेट उन्होंने खेला था, गत साल भी अच्छा खेला था, और बाबू के पास काफी काबिलियत है, अच्छी शॉट खेलने की कदा, अच्छी शॉट खेलने की ताकत और काफी अनुभवी है। छोटे है उम्र में काफी अच्छी क्रिकेट देखी है और अच्छी प्रैक्टिस भी करते हैं बाबू। ओ स्ट्राइक रूटेड व्हायला पाहिजे। एक बाई चौपा धावसंख्या, एक रन धावसंख्या होती थी, 17 धावा फलकाव लागल्या जातात। धाव से क्या 18 धाव फरक लगला जाता, 18 ऑन बोर्ड। आहा मैंने बोला था ना कि ये बल्लेबाज बाबू के पास ताकत है, बाबू के पास स्वीप का काफी अच्छा शॉट है, कारण मी स्पर्धाच्या कव्हरच केल्या, त्याच्यामुळे बऱ्याचशा खेळाडूंचा आता 2 वर्षामध्ये कोणता फलंदाज कशी फलंदाजी करू शकतो ह्याचं पृथ्थकरण माझ्याकडे बघायला मिळतंय। कारण जेव्हा जेव्हा मी पाहिलंय गरज पडलाय तेव्हा धावा काढण्याचं काम या फलंदाजाने केलं। काबिल तारीफ, बिलकुल बढिया बल्लेबाजी और परफेक्ट स्वीप शॉट है। गेंद पैरों में थी और चारों का स्कोर आगे बढ़ता 22, 22 धावा या फलकावर लागल्या जातात। बाबू का शॉट है, ये बाबू नहीं है, बाला बाला है, क्या बल्लेबाजी कर रहा है। अगोदर तो चेंडू पाहिला, स्वीप खेळला, आता चेंडू खेळला तो ड्राइव्ह केला पॉइंटच्या रिझनला, आणि एक सन्मानजनक स्कोर करताना आगे कुछ करायला बघतो तो टायटनचा संघ। धाव संख्या होते 26 धावा, दम बिर्याणी खाने का ज्यादा पसंद करते हैं बाबू। घर में कोई रहता तो क्या मंगाएंगे, फिर गंगोत्री में जाते हैं, अच्छा बिरयानी लाते हैं। और मुबारक खान की तरफ से 500 रुपए का इनाम बाबू को डिक्लेयर है, टायटल चे ऑनर आहेत आमचे मुबारक खान, यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक बाबूला आलाय। अगर मॅच जितेंगे तो और उसके ऊपर 0-0 बढ़ा के देंगे। सर सर 0-3 आणि फलका धावसंख्या झाले 26। आपण एकत्रित विचार केला तर खूप चांगली फलंदाजी तुम्हाला बाबूकडनं बघायला मिळाली, कारण लागोपाठ फटाफट फटाफट 3 विकेट गेले होते आणि एका धावेची आणि एका पार्टनरशिपची गरज असताना इथे बाकी खरोखरच अतिशय उच्च दर्जाची फलंदाजी तुला बाबूकडनं बघायला। आता बाकी तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतो तो मिश्रा, निलेश मिश्रा। चला पॅराडाईज उशीर करू नका, सव्वीस धाव फडकावा लागल्या जातात। निलेश मिश्रा नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय, 64 खातळतोय। इथे बाकी मोठा गडी तंबूत पडतोय, बॉक्स आउटचा विकेट बघायला मिळतोय आणि इथे बाकी आउट होतोय तो अल्ता अफजल, अफजल आउट होतोय। बाबू है, बाबू की पूरी जिम्मेदारी, अच्छा बॅटिंग करते हैं। चला घाई करा प्लीज, चला चला इतना टाइम है, एक्चुअली मैच अगर जल्दी खत्म हो रही है मैं तो वाटते
असोसिएशनने हा नियम बदलला पाहिजे की 30 सेकंदात बॅट्समन जायला पाहिजे. सूर्या हा देखील चांगला फलंदाज आहे, पीव्हीटी मध्ये चांगली बॅटिंग केली होती. सूर्याला आपण पाहिलंय महत्वाच्या क्षणी जबी जरूरत पडी थी तभी पीव्हीटी में अच्छी बल्लेबाजी सूर्या की तरफ से देखी थी. और मैंने पहले ही दोहरा था कि 3-4 लेफ्ट आर्म बल्लेबाज टाइटल के पास है. एक काळ ओव्हरमध्ये इडोस्टार सातपणे गाजवला तेव्हा 5 डावखुरे फलंदाज पहिले, एक काळ तुम्हाला दर्शन उशिनी गाजवला तेव्हा 6 लेफ्ट आर्म फलंदाज त्याच्याकडे बघायला मिळाले. हा ओव्हरमचा इतिहास आहे. इथे बघा तुम्ही बघत आहात तो बॉक्स विकेट. ओ सुंदर ड्राईव्ह बघायला मिळतो, चेंडू जातो सीमा पलीकडे, 4 धावा. काय क्लास बल्लेबाजी बघायला मिळते. कोरोनाच्या काळामध्ये माणसं कुठे चांगली बनली असतील टायटल संघ बघायला मिळतोय. इसमें इतने अच्छे खिलाडी जिनको क्रिकेट का पता नहीं था मगर कोरोना लग पड़ी, आदमी को इंसान से मिलने की बात नहीं, कोई जा नहीं रहा, तो खेलते खेलते क्रिकेटर बने और आज देखते देखते एक अच्छी दामाद की टीम आपको देखने मिल रही है. आणि धावसंख्या होते 30 धावा, एकंदर फाइटिंग स्कोर इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. थोडासा महागडा ठरतोय तो बॅक टू बॅक निलेश पहिला चेंडू गडी नंतर चौकार. हो इथे ऑफ स्पेक्ट्रमच्या बाहेर चेंडू जातो वाईड, धावसंख्या होते 31 धावा. या फलकावर लागल्या जातात काल फिल्डिंग केलाय, अफलातून फिल्डिंग तुम्हाला बघायला मिळतंय. विशाल आंग्र्याच्या कडनं 1+1 म्हणजे 2 धाव बघायला मिळतात. अक्षरशः 3 धाव आपल्या संघासाठी वाचवल्यात त्यामुळे विशाल आंग्रे यांनी. धाव संख्या आहे ती 33. अभी भी 4 गेंद्याने बाकी है. 33 33 धावा मराठी मध्ये, 33 रन हिंदी में है. गतवर्षीची विजेता आहे टायटन संघ या स्पर्धेतली, गतसारखी चॅम्पियन आहे टायटन, धर्मवीर चषक में चॅम्पियन थी. चला पुन्हा निलेश मिश्रा सामने है बाबू. अच्छा ड्राइव है डायरेक्ट यहाँ पे देखने मिलेंगे मगर नहीं, बाल बाल बच गए और आसानी से एक रन पूरा किया और इसे एक रन स्कोर आगे बढ़ता हुआ 34 34 धावा या तुम्हारा फलकार पाहायला मिळतात. काय क्लास क्रिकेट बघायला मिळते बाबू कडनं. अक्षरशः बाबूचं मी कौतुक करीन, ज्या पद्धतीने बॅटिंग रोटेट केल्या, ज्या पद्धतीने धावा काढल्यात, जिस अदा से जिससे बल्लेबाजी की है अतिशय सुंदर बघायला मिळते. आणि हा सूर्या झुकेगा नाही साला, आसिक है नवीन फलंदाज आसिक. अजून शेवटचे 2 अभी भी 2 गेंद आणि बाकी है और स्कोर बोर्ड पे स्कोर है 34. आहा हा क्या बल्लेबाजी है, सूरज के किरणें जिस तरह से लहरते हैं उस तरह से उजाले में और प्रकाशित करता हुआ शॉट है और इस चार के साथ स्कोर बन चुका है 38. जैसे कहा था दीपक ने, अगर हम टॉस जीते हैं तो 40-42 बनाने की कोशिश करेंगे, उतने अवसर पर तो आखिरी गेंद के ऊपर भी अवसर है. काय क्लास फटकेबाजी तुम्हाला बघायला मिळते. अफलातून टॅलेंट खूप गुणवत्ता टायटन कडनं बघितलाय और टायटन गतसाल की चॅम्पियन है और विश्वास ये काबू और एक स्पिरिट यहां पर उभरता आता हुआ देखते हुए हम. चला पॅराडाइज, चला चला टीम मीटिंग कमी करा. पाच शेवटचा चेंडू, आखरी गेंद 38 रन्स आहे, आखरी गेंद है.
और यहाँ पे बिंदी गेंद और इसी के साथ पूरी ओवर खत्म हो चुकी है और कुल रन बनाए 38 तो पैराडाइज के लिए जीत के लिए 39 रन बने जो पैराडाइज में विजय साठी धावा कराए चाहते 39। चला टाइटल फील्ड लगाइए, दोनों बल्लेबाज आ चुके हैं, चलो जल्द से जल्द फील्ड लगाइए। थोड़ा पैराडाइज अपन फिर पठवायचे खेळाडू। चला बघा 3:39 झाले, पोलीस लोक कारवाई करत नाही हे महत्त्वाची बाब आहे। मला तर वाटते सवय लावायला पाहिजे म्हणजे मॅचेस वेळेवर होतील, आपणच बोलवायचे। 2:30 पण मॅच संपायला पाहिजे, असोसिएशन कोऑर्डिनेशन घ्यायला पाहिजे कारण बऱ्याचशा लोकांचे फर्स्टशिप असतात। चला पॅराडाईज बॅट्समन पाठवा, पाणी येते 39 धावा तुम्हाला विजयासाठी कर 39 जीत केले बनाने है। और ये आखिरी टीम रहेगी सुपर 8 की, आज के दिन में तीन टीम निकले है, बिरवाड़ी, DNCC, पवन सुतनौली और इसमें से जो टीम जीते वो आगे जाएगी। चला रियाजला लवकर पाच रन केला, यावेळेला प्रमोट केला। आता मी तो बिचारा रियाज तिसरं किंवा चौथं षटक टाकतो, पण इथे जर विचार केलात तर रियाजला इथे पहिलं षटक लागलंय 39 जावा विजयासाठी 39 रन्स बनाने हैं। चलो ये मैच अब हिंदी में ही कॉमेंट्री करेंगे, आखिरी इनिंग है, दोनों उत्तर हिंदी भाषा सुनने वाले ज्यादा है। रियाज अपने कोटे की पहली गेंद जब भी सामने है खेलने के लिए तैयार। ओ पहली गेंद भटक गए दिशा से, आसानी के साथ एक रन पूरा किया, अपना खाता खोला है पैराडाइज ने जीत के लिए। पैराडाइज को 39 रन बनाने हैं। अब तक अगर बात करें तो अच्छी बैटिंग की थी बाबू, अच्छी बैटिंग की थी लल्ला, वाइट प्लस और एक पाइस के रूप में इस तरफ से कोई गेंद नहीं फेंकी और 3 रन स्कोर बोर्ड पे लग चुके हैं। प्रमोट किया है पहले ओवर में, थोड़ा मॉरल जो मेंटेन माइंड में रहता है वो फर्क रहता है, पहले ओवर में शुरुआत करना और बाकी के ओवर में डालना। अब तक उन्होंने गेंदबाजी की थी तीसरे और चौथे पायदान पे, अभी शुरुआती गेंदबाजी है तो एक मॉरल है मूड में वो अलग सा है और इसका परिणाम इस गेंदबाज के ऊपर होता हुआ 3 गेंद 3 रन आ चुके, कोई गेंद नहीं। पुनः रियाज एक बार फिर गेंदबाजी करेंगे सुहेल के लिए, सामने सुहेल। ओ हल्के हाथों से खेला, एक रन आसानी के साथ पूरा किया और इस एक रन के साथ अगर बात किए तो 4 रन आसानी के साथ हो चुके हैं। बैकफुट पे गए, कट किया है लेग ग्लांस से, आसानी के साथ एक रन पूरा किया। इस एक रन के साथ अगर बात करेंगे तो स्कोर बोर्ड पर स्कोर है 5। बढ़िया गेंद, गेंद गिरने के बाद और बाहर निकली है, या बगा
अतित जी बघा ना वाईड आहे की नाही। हाँ बॉलर सामने है, बॉलर सामने है, हंपायर को दिखाने के लिए सकते हैं। निश्चित निश्चित हे तो असायलाच पाहिजे, आणि म्हणून तर बोललो ना हंपायर का चांगले आहेत ते सर्व असायला पाहिजे। काल तुमचं एक डिसिजन होतं मी का मागितलंय राईट, ह्याला क्रिकेट म्हणतात आणि याला हंपायरिंग म्हणतात। ओ वेल बोल्ड, चलो एक बार फिर गेंदबाजी करते हुए रियाज गेंद एक बार फिर एक रन आसानी के साथ डिक्लेयर जोन में गए और पिच गेंद थी कवर की तरफ खेलने की कोशिश की थी टूट गो गेंद रन स्कोर हो चुका है 39 रन जीत के बाद मैन ऑफ द सीरीज का अवार्ड मिला था इस बल्लेबाज को। पीवीटी में बेहतरीन बैटिंग, चार मैन ऑफ द मैच बैक टू बैक उन्होंने लिए थे। यहाँ पे अच्छा कम बैक किया है, अफताब, अलताब, बाबू, सूरज, दीपक, ये टाइटन की टीम है। लाला ओ यहाँ पे चांस था मिस हो गया, बड़ी मछली जाल में फंस सकती थी। आसानी के साथ एक रन पूरा किया और स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रनों के लिए। तो एक ओवर के समापन के बाद 7 रन, अभी चाहिए 18 गेंदों में 32, 18 गेंदों में 32 रन बनाने हैं। चला पैडे टाइटन चलो प्लीज। चलो चलो टाइटन मीटिंग इतना नहीं लेना है। अल्ताप अभी सूर्या है गेंदबाज, सूर्या है अच्छी फील्डिंग, इस फील्डर का नाम है विकास। बैकफुट पे गए, गेंद है डिक्लेयर जोन में, आसानी के साथ एक रन पूरा किया, स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन स्कोर पे लगे हैं। 16 गेंदे 31 रन, वाइड और उसको लेकर आगे बढ़ता हुआ 8 रन, माफ कीजिए 9। नवरन स्कोर में लग चुके हैं, जीत के लिए 39 रन बनाना है। सेकंड ओवर इन प्रोग्रेस, शोएब और यहां पे बॉक्स आउट का विकेट है, बड़ा विकेट मछली जाल में। शोएब पहले गेंद से फिसल रहे थे, कुछ कर नहीं पा रहे थे। निशान मिश्रा नए बल्लेबाज है, निशान पवार है, माफ कीजिए मिश्रा ने, निशान पवार है। चला पुन्हा प्रेशर करला पुढचा चेंडू,
अच्छा ड्राइव है, डायरेक्ट बाहर रन आउट का चांस, मगर आसानी के एक रन पूरा किया, 10 रन स्कोर ओवर पे लग चुके। चौदह गेंदे 29 रन बनाने हैं, चौथा गेंदों में 29 रन बनाने हैं। वाइड के रूप में और एक रन, 11 रन। दाऊ संख्या आई थी 12 गेंदे 25 रन, 13 गेंदे 25 रन। दाऊ संख्या बॉन्ड रही थी बाहर जाते, चार धाव तो मैंने बगाना बेटर धाव तो विचार कर स्कोर होते हो 15 12 गेंदों में 24 चाहिए, 12 गेंदों में 24 रन। बारह चेंडू 24 धावा, चला अफजल बघायला मिळतोय। अल्ताफ माफ अफजल, अतिशय सुंदर चेंडू इथे बघायला मिळतोय, चायना मध्ये चेंडू होता, मरीनला आपण बघितला, कुलदीप यादव ज्यापर्यंत चेंडू टाकतोय तशापर्यंत चेंडूकडे हाताळताना आपण पाहिलंय, काय क्लास मॅच बघायला मिळते, पण अजूनपर्यंत मोठ्या खेळाडू जिथपर्यंत मैदान तिथपर्यंत सांगू शकत नाहीये। 11 गेंदे 23 रन, 11 चेंडू 23 धावा। एक बार फिर अफजल, ओहो टाइमिंग ह्याला म्हटलं जातं सुपर टायमिंग, दोन क्षेत्र चेंडूला इथे बघा तळी पार केला जातो, चेंडू जातो सीमा पलीकडे, चार धावा, चार रन के साथ बात कर स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन, अभी भी 19 रन चाहिए। गत साल की विजेता टीम है टाइटन इस धर्मवीर चषक की, बैक टू बैक दो बाउंड्री देखते हुए परफेक्ट ड्राइवर ऑफ द बॉल, क्लास फटकेबाजी बघायला मिळते, मी म्हटलं की हा फलंदा जितपर्यंत मैदानामध्ये आहे इथपर्यंत धावा तुम्हाला बघायला मिळतील। स्कोरबोर्ड स्कोर है लगता हुआ 24 गेंदों गेंदों में 15 रनों की आवश्यकता है। रिव्यू घेतलाय आतेजी, या आउट दिले ना,
आउट। पहिला धावला, हा पहिला धाव पहिला हा धाव लागला। आठ चेंडू 15 धावा। आठ गेंदे और 15 रन की आवश्यकता है। आता गेला तो निशान बैटिंग ना, निशान पवार है ना समोर, निशान पवार आणि इथे आहे तो मिश्रा। आठ गेंदे 15 रन, आठ चेंडूवाले 15 रनची आवश्यकता। एका साईडला पॅराडाइज आणि एका साईडला टायटन। ओहो, इथे बाकी सुरेश चौका तुम्हाला बघायला मिळतोय। सरळ जातो चेंडू सीमा पलीकडे, 4 धावा। ट्वेंटी एट 28 धाव फलकावर, 11 धावाची आवश्यकता, 7-11। निश्चितच खूप चांगल्या पद्धतीचा शॉट बघायला मिळाला, परफेक्ट कशा गॅप मध्ये चेंडू काढायचा त्याचं विद्यमय उदाहरण या मैदानात तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं। सात चेंडू 11 धावा। इथे बाकी धावसंख्या एक रोड धावसंख्या होते ती 29, 6-10, 6 गेंदे 10 रन। मोबाईल न्यायचा होता, कमिटीचा मोबाईल आहे ना आपला आतेजी, आपला कमिटीचा मोबाईल दिला असता ना आपण, आपला कमिटीचा मोबाईल आहे ना दिला असता आपण। 6 चेंडू 10 धावा। कास हा देखील चांगला गोलंदाज आहे। पाच चेंडू 10 धावा। चला फिल्डिंग लावा। तीन विकेट है उनका, 5 गए आपका, 3 विकेट है। टाइटन के 5 विकेट है, पैराडाइज आपके 3 विकेट है। 5
पांच चेडू दहा धावा डायरेक्ट हिट है और यहाँ पे विकेट का पतन। अभी चार गेंदों में 10 रन की आवश्यकता। चार गेंदे 10 रनों की आवश्यकता है। बहुत ही जबरदस्त मैच। सूरत टाइटन फील्डिंग लगाए जल्द से जल्द। बहुत ही बेहतरीन मैच है, आखिरी मैच आज का दिन का, और यहां से आखिरी टीम मिलेगी जो कि हमें आठवीं टीम यहां पे नजर आएगी। कौन सी टीम आनी है? चार दहा पैराडाइज जल्दबाजी कीजिए, इसके पहले आपने मीटिंग ली है। पैराडाइज में माफ कीजिए, टाइटन ये बैठ। और यहां पे तीन गेंदे और 9 रन की आवश्यकता। 3-9 चलो टाइटन टाइटन फील्ड लगाए जल्दी। हर कैप्टन बनेंगे तो रात के सवेरे के 6 बजे तो भी मैच नहीं होगा। टाइटन फील्ड लगाइए। नहीं आते जाता सवेर लावाई लगे तरह से मैच संपन्न जाती है। प्रत्येक जाने कैप्टनशिप के लिए पहाड़े जो 5 वक्त पैराडाइज एक कॉन्फिडेंस आपके पास है। 7 पार्टी के खिलाफ ऐसी पोजीशन थी, ऐसी मैच फंसी थी और जब्बीर ने 3 गेंदों में 9 रन निकाल के मैच जीत के दिलाई थी। बघूया तशाच पद्धति सिचुएशन आहे आणि अशीच मॅच इकडे खेळली आणि नंतर बाकी बघता बघता फायनल सामना विजय झाला होता। 3 चेंडू 9 धावा 3 गेंदे 9 रन और यहां पे बाउंड्री है। अभी चाहिए 2 गेंदों में 5 रन। 4 विन मिलेंगे तो भी विकेट के ऊपर जीत सकते हैं। क्या वैसे हो पाएगा जो पीवीटी में हुआ था जब भी ने फिनिश किए थे मैच? ऐसी पोजीशन में पड़ी हुई थी मैच। विकेट टाइटन के पास है, एचे 4 है। टाइटन के 5 विकेट है और पैराडाइज के 4 है। क्या मैच! इसे कहते हैं क्रिकेट की अनिश्चितता, इसे कहते हैं फाइटिंग, इसे कहते हैं क्रिकेट, इसे कहते हैं टेम्परमेंट, इसे कहते हैं कॉन्फिडेंस, इसे कहते हैं जीत। क्या क्या बता पाएंगे? 2 गेंदे 5 रन क्या फिनिश है जब्बीर? वही याद है पीवीटी की, मैंने पहले ही दोहरा था। इसी मैच थी कि 3 गेंदों में 9 रन की आवश्यकता थी और जब्बीर ने मैच दिलाई थी। अरे आता एक खेळ आवडला मग बोलो पण नको म्हणजे आपला किसना पाहिजे जायचा। मैंने पहले ही दोहरा था कि 3 गेंदे 9 रन 5 विकेट है टाइटन के, 4 विकेट है पैराडाइज के। अगर मैच बराबर भी रहेगी तो मैच जीतेगी पैराडाइज और विकेट गेला तो बाकी मग बॉल आउट केला जाईल। इथे मैच टाई झाली तरी पैराडाइज जिंकू शकते। काय क्रिकेट काय खेळलाय विशाल आगरे, व्हाट अ बॅटिंग, अष्टपैलू खेळाडू।
काय फील्ड बघायला मिळते, फोटोग्राफी फोटो सेशन करा, ए शिवा नाही शिवी नाही गाडी नाही देणे का आऊट का तो इसी के साथ मैच जीता है पैराडाइज ने। विशाल वेल प्लेड, वेल प्लेड विशाल, मैन ऑफ द मैच है विशाल या मैन ऑफ द मैच।